सांगा पाहू मुलांनो, तुमच्या घरातील स्वयंपाकघर म्हणजेच किचन आणि नानीघर म्हणजेच बाथरूम यामधून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यात कोणकोणते पदार्थ मिसळलेले असतात? बघा बरं विचार करा. हो अगदी बरोबर, किचन मधून खरकटे अन्न, भाजी व फळे यांचे अवशेष, भांड्याचे साबण, भांडी धुतलेले घाण पाणी असे पदार्थ बाहेर पडतात. तसेच बाथरूम मधून आंघोळीचे पाणी, साबणाचा फेस, कपडे धुतलेले घाण पाणी, शॅम्पूने केस धुतलेले पाणी असे घाण पाणी गटारी मार्फत नाल्या मार्फत बाहेर पडते आणि हे पाणी इतरत्र साचते आणि इतरत्र जर साचले तर काय होऊ शकतात? रोग होऊ शकतात. म्हणून हे पाणी काय केलं असेल, तुम्ही याचा विचार कधी केलाय का? तर आज आपण सांडपाणी आणि त्याची विल्हेवाट हा घटक पाहणार आहोत. बघा, हे राहत्या इमारतीमधून, कारखान्यातून, उद्योगामधून जे पाणी आलेलं असतं ते पाणी एका मोठ्या जलसाठ्यात साठविले जाते. मग त्यामध्ये काही पदार्थ विरघळलेले असतात तर काही पदार्थ न विरघळलेले असतात. आता मैला पाणी. मैला पाणी म्हणजे शौचालयातून बाहेर पडणारे पाणी. या पाण्यात सूक्ष्मजीव असू शकतात. आता सूक्ष्मजीव म्हणजे काय? बघा, सूक्ष्मजीव म्हणजे डोळ्यांना न दिसण्या इतके अत्यंत लहान जीव होय. कारखान्यातून बाहेर पडणारे पाणी, नदी, ओढे यात जर जसेच्या तसे म्हणजे शुद्धीकरण न करता जर सोडले तर ते पाणी पिण्यास अयोग्य, ते पिण्यासाठी वापरता येत नाही आणि सजीवांना ते पाणी पिण्यास धोका असतो. म्हणून कारखानदारावर सक्तीच केलेली असते की कारखान्याचे विषारी पाणी बाहेर सोडण्याच्या अगोदर त्याच्यातील विषारी द्रव्य घटक बाहेर काढावे आणि शुद्ध करूनच ते पाणी सोडावे. आता सरोवरे, तलाव, तळी यातील पाणी एका ठिकाणी साठलेले असते, मग त्याच्यातील घटक एका ठिकाणी जमा झालेले असते, म्हणजे त्यांचे काय होते? संचयन होते. या उलट नदी, ओढे यातील पाणी वाहते असते. बघा, पाणी वाहत असल्यामुळे नैसर्गिक रीतीप्रमाणेच या पाण्याचे काय होते? शुद्धीकरण होते. मग शहराला, गावाला पाणी पुरवठा करण्या अगोदर ते पाणी अगोदर शुद्ध केले जाते आणि मगच त्या पाण्याचा गावाला पुरवठा केला जातो. तर आपण या पुढील घटकात शुद्धीकरण हा घटक पाहणार आहोत.